औरंगाबाद मध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. दोन तास सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात घरांमध्ये पाणी शिरले. शहरातील मुख्य बीड बायपास रस्त्याची तर नदीच झाली होती, तर सातारा परिसरात खंडोबा मंदिराजवळ असलेला पूल पाण्याखाली गेला. घरी परत होणारे नागरिक रस्त्यात अडकून पडले. एवढ्या पाण्यातून वाहनं चालवण्याचीही भीती होती. तरीही बऱ्याच बाईक्सवरांनी या पाण्यात गाडी घालण्याचा प्रयत्न केला. काही बाईक्स पाण्यात पडल्या तर काही जण पार झाले. दोन तासांच्या पावसानं ही अशी दैना झालेली आहे. औरंगाबादमध्ये पावसानं प्रचंड धुमाकूळ घातल्याचं दिसून येत आहे. यामध्ये सातारा परिसरात खंडोबा मंदिराजवळ असलेला पूल पाण्याखाली गेला, तर बीड बायपास रस्त्यावर सुद्धा पावसाचं पाणी आलं होतं. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी गेलं. घरी परत होणारे नागरिक रस्त्यात अडकून पडले. एवढ्या पाण्यातून वाहनं चालवण्याचीही भीती होती. तरी बऱ्याच बाईकस्वारांनी धाडस करत या पाण्यामध्ये गाडी घालण्याचा प्रयत्न केला. काही बाईक्स पडल्या तर काही बाईकस्वार हे पाणी ओलांडून पलीकडे गेले. हे सगळं घडलेलं आहे केवळ दोन तासांच्या पावसानं. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून. विशाल, केवळ दोन तासांचा पाऊस आणि ही सगळी दैना, काय नेमकं घडलेलं आहे आणि आता सध्या काय स्थिती आहे? खरं तर गेल्या दोन तासात औरंगाबादमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला असं आपण म्हणू शकतो. सोसाट्याचा वाराही होता आणि जोरदार पाऊस होता आणि या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं. तर औरंगाबाद महापालिकेत जे नव्यानं समाविष्ट झालेले भाग आहे, सातारा परिसर किंवा बीड बायपासचा काही परिसर, हा सर्व परिसर पाण्याखाली गेला. तिथं सखल भागात पाणी शिरलं आणि जे नद्या नाल्या छोटे छोटे ओढे होते ते ओढे सुद्धा प्रवाही झाले आणि त्यामुळे जी की कच्चे रस्ते होते ते पाण्यात वाहून गेल्याचं चित्र आहे. रस्त्यांना अक्षरशः नदीचं रूप आलं होतं आणि महत्वाचं म्हणजे औरंगाबादचा जो मुख्य एक रस्ता आहे, बीड बायपास रस्ता, हा चार पदरी रस्ता आहे, यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. महानगरपालिकेच्या हद्दीतले हे सगळे भाग आहे आणि पाऊस आल्यावर कशा पद्धतीनं रस्त्यांच्या नद्या होतात हे आज औरंगाबादकरांना अनुभवायला मिळालंय. धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.